अठराव्या दिवसाच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मापन क्षेत्रातील वर्षाचे 12 महिने हा घटक बघणार आहोत आणि वर्षातील महिन्यांची नावं आपण उपघटक म्हणून पाहणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला खालील चित्रात महिने दिलेले आहेत. बघा मित्रांनो, हे महिने तुम्हाला दिलेले आहेत. या ठिकाणी आहे चैत्र. कोणता आहे बघा? चैत्र आहे. हा चैत्र वैशाख, ज्येष्ठ आहे, आषाढ आहे, श्रावण आहे, भाद्रपद आहे, अश्विन, कार्तिक, अग्राहण, जुने ह्याच्यामध्ये मार्गशीर्षाला म्हणत होते, पौष, माघ आणि हा फाल्गुन. असे एकूण तुम्हाला या ठिकाणी 12 महिने दिलेले आहेत आणि या दिलेल्या 12 महिन्यातून आपण प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आपणाला विचारला गेलाय, लाल रंगाच्या चांदणीतील महिन्यांची नावे सांगा. आता लाल रंगात कोणता कोणता महिना येतोय? तर हा येतोय बघा, चैत्र, श्रावण आणि अग्राहण. मग तुम्ही या ठिकाणी लिहा. मी लिहित नाही, बघा, चैत्र, श्रावण आणि अग्राहण हे लाल रंगाच्या चांदणीतील महिन्यांची नावे आहेत. चला बघूया प्रश्न दुसरा काय विचारला इथं आपणाला. हिरव्या रंगाच्या चांदणीतील नावे कोणत्या महिन्याची आहेत? आता हे आपण हिरव्या रंगात नावं कोणती कोणती आहेत, रंगाची नावं तुम्हाला माहीत आहेत. वैशाख, भाद्रपद आणि पौष असे तीन महिने हिरव्या रंगाच्या चांदणीमध्ये आहेत. समजलं? समजत असेल मित्रांनो. आणखी तुमच्या सरांनाही तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअप कॉल करून, व्हॉट्सअपवर चॅट करून विचारू शकता. बघा पुढे जाऊया. ज्येष्ठ चांदणीने समोर यावे, सांग बर तुझ्यानंतर कोणती चांदणी आहे? आता ज्येष्ठ हे बघा, इथं आहे ज्येष्ठ. ह्या ज्येष्ठ चांदणीनं पुढं यायचं आहे, आली पुढं. आणि ज्येष्ठ चांदणीनं पुढं आल्यावर ती काय म्हणते, सांग बरं तुझ्यानंतर कोणती चांदणी आहे. म्हणजे ज्येष्ठ नंतर कोणती चांदणी आहे? तर ज्येष्ठ नंतर आषाढ चांदणी आहे. कोणती चांदणी आहे? आषाढ चांदणी आहे. ठीक आहे, चला पुढं. सांग बरं निळ्या चांदणीतील पहिल्या महिन्याचे नाव काय? परत उत्तर आषाढ येत. परत उत्तर काय येईल? आषाढ येईल. निळ्या रंगाच्या तीन चांदण्या आहेत, आषाढ, कार्तिक आणि फाल्गुन. त्यातला पहिला कोणता महिना येतोय? तर आषाढ. झालं बघा. पुढं आहे माघ महिना कोणत्या महिन्यानंतर येतो? तर माघ महिना हा पौष महिन्यानंतर येतो. समजलं मित्रांनो? तुमच्या वहीमध्ये हा प्रश्न लिहायचा आणि ह्याच्या खाली एका वाक्यात अशी उत्तरं लिहायची. मी उत्तरं तुम्हाला सगळी सांगितलेली आहे. वाटल्यास आणखी एकदा सांगतो. बघा, प्रश्न वाचत नाही, डायरेक्ट उत्तर सांगतो तुम्ही काय लिहायचं. लाल रंगाच्या चांदणीतील महिन्यांची नावे, डॅश म्हणायचं चैत्र, श्रावण, अग्राहण. हिरव्या रंगाच्या चांदणीतील नावे कोणत्या महिन्याची आहेत? हिरव्या रंगाच्या चांदणीतील नावे वैशाख, भाद्रपद आणि पौष आहेत. ज्येष्ठ चांदणी समोर आल्यानंतर ज्येष्ठ नंतर येणारी चांदणी आषाढ आहे. निळ्या चांदणीतील पहिल्या महिन्याचे नाव आषाढ आहे आणि माघ महिना पौष महिन्यानंतर येतो. समजलं असेल बाळानो? जाऊया पुढं.
समजत नसेल तर पुन्हा 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 हा भाग बघा. जाऊया पुढे. आता तुम्हाला या ठिकाणी काय केले बघा मित्रांनो, इंग्रजी महिने ढगाच्या रूपात दिलेत आणि ढग काही काळे आहेत आणि काही पांढरे आहेत. काळ्या ढगात ढग हे मला वाटतं सहा आहेत तुम्ही बघताय आणि पांढरे ढग पण सहाच आहे. आता तुम्हाला प्रश्न पहिला असा विचारला या ठिकाणी, काय विचारलाय बघा प्रश्न पहिला, एकूण किती ढगांचे कार्ड आहे. काय विचारलाय प्रश्न, एकूण किती ढगांचे कार्ड आहे. मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 म्हणजे 12 ढगांचे हे कार्ड आहे. मग या ठिकाणी आपण उत्तर 12 लिहायच. ओके, चला पुढं. काळ्या रंगाचे ढग असलेली किती कार्डे आहेत बघा बरं किती दिसत आहे तुम्हाला, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे काळ्या रंगाची एकूण किती आहेत, 6 आहेत. बघा 6 लिहिलं मी. काळ्या रंगाच्या ढगात पहिला महिना कोणता आहे बघा बरं, काळे जे ढग आहेत त्या ढगामध्ये पहिला महिना कोणता दिसतोय तुम्हाला, बरोबर कोणता आहे, जानेवारी. मग इथं लिहायचं जानेवारी. झालं. काळ्या रंगाच्या ढगात शेवटचा महिना कोणता आहे बघा बरं, कोणता दिसतोय हा, इथं 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 पुन्हा इथं इथं, म्हणजे हा शेवटचा महिना कोणता येतोय आपला, जून. कोणता येतोय, जून. पांढऱ्या रंगाच्या ढगात पहिला महिना कोणता आहे बघा बरं, इथून सुरुवात झाली होय का नाही, म्हणून इथं उत्तर येईल जुलै. काय येईल, जुलै. तुम्ही पण सांगण्याचा प्रयत्न करा, अक्षर माझ्यापेक्षा छान काढा. पांढऱ्या रंगाच्या ढगात शेवटचा महिना कोणता आहे बघा बरं, कोणता आहे, डिसेंबर. कोणता आहे, डिसेंबर. झालं. पांढऱ्या रंगाचे ढग असलेली किती कार्डे आहेत मोजा बरं, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे 6 कार्डे आहेत. जानेवारी नंतर कोणता महिना येतो बघा, इथे जानेवारी, मग ह्याच्यानंतर कोणता महिना येतोय, फेब्रुवारी. लिहायचं इथं फेब्रुवारी, लिहायचं फेब्रुवारी. अशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न त्याच्या खाली उत्तर, प्रश्न त्याच्या खाली उत्तर, किंवा आहे असा तर आहे असं लिहूच नका, योग्य दिसणार नाही. हा प्रश्न लिहा, एकूण किती ढगांचे कार्ड आहेत, खाली उत्तर म्हणा 12, किंवा पूर्ण वाक्यात उत्तर लिहिताना म्हणा एकूण 12 ढगांचे कार्ड आहेत. अशा पद्धतीनं हे सगळे प्रश्न पुन्हा तुम्ही कव्हर करा. ओके, जाऊया पुढे. आता तुम्हाला इथं असा प्रश्न सांगितलाय, तुमच्या घरातील दिनदर्शिका पाहून त्यातील महिन्यांची नावे आणि दिवसांची संख्या तुम्हाला लिहायला सांगितले. मग आता तुम्ही कॅलेंडर काढा. कॅलेंडर काढल्यावर तुमच्या लक्षात येईल पहिला महिना कॅलेंडरचा आहे जानेवारी. मी आता सगळे महिने लिहित नाही, मी तोंडी सांगणार जानेवारी. जानेवारी किती दिवसाचा आहे, 31. त्यानंतर फेब्रुवारी, फेब्रुवारी कितीचा आहे, 28. अशा पद्धतीनं तुम्ही डिसेंबरपर्यंत एक एक पान उलटून लिहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक महिना आणि प्रत्येक महिन्यातील दिवस. शेवटचे 2 महिने नोव्हेंबर 30 दिवसाचा असेल आणि डिसेंबर 31 दिवसाचा असेल. ओके, चला जाऊया पुढं. काय सांगितले बघा इथं, तर
या ठिकाणी अशा तुम्हाला फरशा दिलेल्या आहेत. काय दिलेल्या आहेत? फरशा दिलेल्या आहेत. आणि या फरशांमध्ये जानेवारीची एक फरशी दिली आहे, फेब्रुवारीची एक दिली आहे, मार्चची एक दिली आहे, एप्रिलची, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अशा फरशा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला त्याच्यावरून एक प्रश्न तयार केला आहे. काय केला आहे? जानेवारीच्या फरशीवर उभा राहा, म्हणजे इथं दोन फरशा पुढे जा, म्हणजे एक फरशी आणि ही दोन फरशी. कोणत्या महिन्याच्या फरशीवर आला आहेस, तो महिना किती दिवसाचा आहे? बघा बरं उत्तर काय येईल आपलं या ठिकाणी. मग तर आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे मार्च आणि 31 दिवस. किती दिवस येणार आहे? 31 दिवस. झालं. बघा पुढचा प्रश्न काय विचारलाय बाळा. जानेवारीपासून जून महिन्याची फरशी किती वेळ आहे? बघा जानेवारीपासून, त्यानंतर फेब्रुवारीची पहिली घ्या, मार्चची दुसरी, एप्रिलची तिसरी, मेची चौथी आणि जूनची पाचवी. परंतु जानेवारी जर पकडला आपण, जानेवारीपासून विचारले, मग जानेवारी पण पकडला तर मात्र ही सुद्धा पकडली तर सहावी फरशी येईल. म्हणजे आपणाला या ठिकाणी उत्तर लिहिता येईल सहावी फरशी. ठीक आहे. जूनमध्ये एकूण किती दिवस आहेत? किती दिवस दिसत आहेत बघा बरं तुम्हाला. एकूण 30 दिवस आहेत. किती दिवस दिसत आहेत? 30 दिवस दिसत आहेत. ओके, समजलं मित्रांनो? तुम्हाला मी माझ्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही अजून तुमच्या सरांना सुद्धा विचारा, आई बाबांना पण विचारा, मम्मी पप्पाला विचारा, भैया दिदीला विचारा. आणि दररोज येणारे जे स्वाध्याय आहेत, हे स्वाध्याय तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवायचे आहेत. आणि 45व्या दिवशी जो चाचणीची परीक्षा जी होणार आहे, ती चाचणी परीक्षा सोडवून ती वही तुम्हाला शाळेत जमा करायची. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.